नमस्कार, अश्विनी आपलं स्वागत करीत आहे बायजाई स्वयंपाकघरात. नवीन वर्षाच्या बायजाई कुटुंबाकडनं आपल्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. आज आपण बनवूया पारंपरिक पद्धतीतली बासुंदी. याकरिता आपल्याला लागेल 1 लिटर दूध, 1 वाटी साखर, 1 छोटा चम्मच वेलची पूट, आवश्यकतेअनुसार ड्रायफ्रूट आणि केसराचे काही परात. एका गंजामध्ये आपण दूध तापत ठेवलंय, व्यवस्थित उकळ येऊ देऊ. एक लिटर दूध साधारण आपल्याला अर्धा लिटर होईस्तोवर छान उकळ काढून घ्यायची आहे मध्यम आचेवरती. एकत्र करून घेऊ. आपल्या दुधाला छान उकळ आली आहे. यात आपल्या गोडी अनुसार साखर व्यवस्थितपणे एकत्र करून घेऊया. हे आपल्याला सतत ढवळत राहायचं आहे, खाली लागायला नको. यात 1 छोटा चम्मच वेलची पूट, 1/2 तासात आपली बासुंदी छान तयार होते. यात केसराचे काही परात. केसरने आपल्या बासुंदीचा रंग छान येतो आणि आस्वादही सुंदर होतो. छान आटत चालली आपली बासुंदी, हे बघा. आवश्यकतेअनुसार ड्रायफ्रूट्स, अजून 5 मिनिटं वाट बघूया. अगदी सोपी आणि साधी रेसिपी आहे आपली बासुंदीची, नक्कीच करून बघाल. सोप्यात सोप्या रेसिपीज आपण बायजाई स्वयंपाकघरात बघतच असतो. आपली बासुंदी छान आटून तयार आहे, रंगही बदलला आहे. गॅस बंद करून देऊ आणि थंड करून आपली बासुंदी छानपैकी सर्व्ह करून घेऊया. आपली बासुंदी छानपैकी सर्व्ह होऊन रेडी आहे. पुन्हा भेटूया आणखीन एका नवीन पदार्थासोबत. तोपर्यंत चॅनल लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कमेंट बॉक्समध्ये कमेंटही द्याल. नमस्कार.